मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, भिकू शिंदे, नानासाहेब खाजगीवाले, शेख कासम वल्लाद यांनी 1887 मध्ये या मंडळाची स्थापना केली. हा गणपतीपूर्वी शहरातील सर्वात मोठी तालीम असलेल्या बुधवारपेटीतील गुरुजी तालमीत बसवण्यात येत होता. सध्या तालीम अस्तित्वात राहिलेली नसल्याने लक्ष्मी रोडवरच्या गणपती चौकात हा गणपती बसवण्यात येतो. या मंडळाच्या उत्सवाची सुरुवात हिंदू आणि मुस्लिम परिवारांनी केली. सर्वजण एक दिलाने सहभागी होतात म्हणूनच हा गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देण्याआधीच या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा गुलाल उधळणारं मंडळ अशी त्याची ख्याती आहे. मंडळाची बालगणेशाची मूर्ती भाविकांना आकर्षित करते.